देव पावतो की नाही माहीत नाही, पण माणसापुढे जोडलेले दोन हातांपेक्षा देवासमोर जोडलेले दोन हात जास्त मनाला मोठे सामर्थ्य देतात. अनेक माणसं आपली वाटत असली तरीही प्रत्यक्षात मात्र ती आपली नसतात हे वेळ आल्यावरच कळते. मन व विचार जर सैरभैर असतील तर तुम्हाला योग्य मार्ग सापडत नाही. अशा वेळी शांत डोक्याने नीट मन एकाग्र करून विचार करा, तेव्हा मार्ग नक्की सापडेल. दररोज कोणाच्या तरी आनंदाचे कारण बना. यातून जो तुम्हाला आनंद मिळेल तो आनंद तुम्ही दुसऱ्यांना दिलेल्या आनंदापेक्षाही मोठा असेल. सगळ्यात गोष्टी समजून सांगता येत नाहीत, तर माणसाच्या मनाला अपेक्षा असते कोणीतरी समजून घेण्याची. जिंकण्यापूर्वी विजय व पराभवापूर्वी हार कधीच मानू नका. ज्यांचं वर्तन मुळातच खराब आहे त्यांच्यात परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे दगडावर डोका पडल्यासारखं आहे. कोणतीही गोष्ट तोडणं किंवा टाळणं हा क्षणाचा खेळ असतो, पण जोडणं आणि जोडून ठेवणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो. सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा आयुष्यात आलेला प्रत्येक क्षण सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. नवनवीन विचारांचं अनुकरण करा, पण संस्कार मात्र जे पूर्वजांनी सांगितले आहेत त्यांचेच पालन करा, कारण ते चुकीचे कधीच नसतात. एका चांगल्या पुस्तकाचे वाचन हजार मित्रांना भेटल्यासारखं असतं, पण एक चांगला मित्र हा हजार पुस्तकांच्या वाचनापेक्षाही खूप महत्त्वाचा असतो. येणारा प्रत्येक क्षण हा परीक्षेसारखा असतो. जर आपण आधीपासून तयारी केली असेल तर निकाल हा चांगलाच लागतो. जीवनात सगळेच निर्णय आपण कधी घेऊ शकत नाही, तर काही निर्णय हे निसर्ग व वेळ यांच्या हातातही असतात. पक्षी असो किंवा विचार, हे स्वतंत्र आणि मुक्तच चांगले वाटतात. विचारांनी श्रीमंत व मनाने समाधानी असणारी व्यक्ती ही सदैव सुखी असते. सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं तेव्हा समजावं, खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतला आहे. संकटावर पाय देऊन उभे राहा, घाबरू नका, कारण तुम्ही घाबरला तर तुम्हाला मार्ग सापडणार नाही. कदाचित संकटच तुम्हाला एक दिवस मार्ग दाखवतील यातून बाहेर पडण्याचा.